राजा जय जिजाऊ, मी महेश अरविंद अडसुळे, तुमच्या स्वराज्यातील तुमचाच एक सामान्य मावळा, मुजरा राजा। राजा बरेच दिवस झाले मनात खूप काही साठलं होतं, कुणापाशी तरी बोलावंसं वाटत होतं, मन मोकळं करावंसं वाटत होतं, पण बोलणार कोणासोबत, इथं समजून घेणार तरी कोण भेटत होतं, म्हणून आता ठरवलं होतं थेट तुमच्याशीच बोलावं। राजा 350 वर्षे उलटून गेली तुम्हाला जाऊन, पण तुम्हाला तुमच्या विचारांना आम्ही अजूनही नाही समजू शकलो। 350 वर्ष तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलो, पण तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्यातील स्त्रीशी बदमल केला म्हणून रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला होता राजा तुम्ही, पण आज तुमच्या त्या स्वराज्यात एका मुलीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोर लोकांना शिक्षा व्हावी म्हणून राज्यभर मोर्चे काढावे लागतात राजा। आणि हे मोर्चे पाहिले की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा तुम्ही म्हणाला होता स्त्री ही मराठ्यांच्या देवऱ्यातील देवता, तिचा सन्मान हा केलाच पाहिजे, पण तुमच्या ज्या स्वराज्यात आई देखत लेकीवर आणि लेकी देखत आईवर अत्याचार होतात राजा, आणि हे चित्र पाहिलं ना की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा तुम्ही आणि तुमच्या जिगरबाज मावळ्यांनी स्वराज्य उभं केलं, गड किल्ले उभारले, पण एकाही गडकोटावर तुम्ही तुमचं नाव नाही लिहिलं राजा, पण तुमच्या स्वराज्यात आताची आमची पोर गडकिल्ल्यांवर बसून पार्ट्या करताना दिसतात, दारू पिताना दिसतात, आणि मंदिरा समान या गडकोटांवर स्वतःची नावं लिहितात, आणि हे चित्र पाहिलं की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा आमची पोर तुमच्यासारखा राहायचा प्रयत्न करतात राजा, तुमच्यासारखीच दाढी मिशी ठेवून तुमच्यासारखा दिसायचाही प्रयत्न नक्कीच करतात राजा, यात वावगाई काहीच नाही राजा, पण हीच पोरं नाक्यानाक्यावर बसून एखाद्या मुलीची छेड काढताना दिसतात, आणि हे चित्र पाहिलं की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा आमची पोरं तुम्हाला मानतात, आदरानं प्रेमानं तुमचा फोटो आपल्या गाडीवर लावतात, पण हीच गाडी संध्याकाळी एखाद्या बारच्या समोर दिसली की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा भगवान श्रीकृष्णानंतर शेतकऱ्यांचा राजा जर का कोणी असेल तर ते तुम्ही, कुळवाडी भूषण छत्रपती श्री शिवाजी महाराज अशी आपली महती, पण आज आपल्याच या राज्यात आपला शेतकरी आत्महत्या करतोय राजा। आमचे नेते तुमच्या नावाचा वापर करून राजकारण करून खुर्च्या मिळवतायत राजा, सत्ता मिळवतायत राजा, पण सत्ता मिळाल्यानंतर याच शेतकऱ्यांना कुणीही वाली नसतो राजा, आणि आपल्या या बळीराजाची शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था पाहिली की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा 350 वर्षापूर्वी जिगरबाज मावळ्यांच्या साथीने तुम्ही स्वराज्य उभारलं, स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य, रयतेवर तुम्ही स्वतःच्या पोटच्या पोरासारखं प्रेम केलं राजा, पण याच तुमच्या स्वराज्यात आज याच रयतेची लुटालूट पाहिली की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा तुम्ही स्वराज्य निर्माण केलं तुमच्या मावळ्यांच्या भरोशावर, शौर्यावर आणि पराक्रमावर। राजा तुम्ही तुमच्या मावळ्यांना नक्की असं दिलं तरी काय, राजा तुम्ही एखादी मोहीम काढावी आणि म्हणावं कोण जात, एक ना अनेक सरदारांची लाईन लागायची राजा। तुमचे हे मावळे निष्ठावंत मावळे, पण तुमच्या ज्या स्वराज्यात आमचे आजचे मावळे कसे आहेत राजा? आमचे आजचे मावळे आज इकडे तर उद्या तिकडे, आज एकाच्या माग तर उद्या दुसऱ्याच्या माग, आजचे हे मावळे पाहिले की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा काही कार्यकर्ते आजचे मावळे आमचे असतातही कट्टर, एखाद्या नेत्याच्या माग उभं राहणारे असतातही, पण आजचा नेता तरी कट्टर राहिलाय कुठं, आज एका पक्षात उद्या दुसऱ्या पक्षात तर परवा त्याचाच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज असतो राजा, आणि हे नेते पाहिले की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। राजा आजही आम्हाला वाटतं की तुम्ही जन्माला यावत, तुम्ही पुन्हा जन्माला यावत, पण तुम्ही जन्माला याल तरी कसे, कारण शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी आधी एका घरात माँसाहेब जिजाऊ घडल्या पाहिजेत राजा, पण आमच्या आजच्या माँसाहेबांना त्यांच्या शिवबाला घडवण्यासाठी श्री रामाच्या श्री कृष्णाच्या गोष्टी माहिती तरी कुठे आहेत राजा, आणि असल्यात जरी माहिती तरी त्या सांगायला वेळ तरी कुठे आहे राजा। आजच्या आमच्या माँसाहेब संध्याकाळी 7 वाजता टीव्ही सिरियलला बसल्या की 10 वाजता उठतात राजा, यातून वेळ काढून आपल्या बालशिवबाला गोष्टी सांगणार तरी कुठे राजा। हे चित्र पाहिलं की राजा वाटतं तुम्हाला डोक्यात घ्यायचं राहूनच गेलं। माफ करा राजा, खूप काही बोलून गेलो, पण मनातली खंत व्यक्त केली राजा, लहान तोंडी मोठा घास घेतला राजा,
काही चुकलं असेल तर तुमचा एक सामान्य मावळा म्हणून माफ करा।